छत्रपतींचा विचार म्हणजे अर्थसंकल्प सादर केला, पण कोरोना सारखं संकट महामारीचं आलं संपूर्ण जगावर, देशावर, राज्यावर, पण त्याचा जबरदस्त फटका सगळ्यांना बसला, अर्थव्यवस्थेला बसला, त्याच्यामध्ये विकास दर घटला, लॉकडाऊनच्यामुळं सगळं कामकाज ठप्प झालं, असं या सगळ्या वातावरणातनं हळूहळू पुढं सरकत 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 आत्तापर्यंतचा हा पल्ला गाठला गेलेला आहे. मधी ह्या सगळ्या गोष्टीमुळं नेहमीच्या ज्या काही परंपरा राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यावेळेस करारात होत्या त्याही नाईलाजास्तव थोड्याशा त्याला मुरड घालावी लागली. उदाहरणार्थ नागपूरला एक अधिवेशन झालंच पाहिजे असं होत असताना आम्हाला असं वाटलं की तो करोना नंतर कमी होईल म्हणून आम्ही हिवाळी अधिवेशन, त्याच्यानंतर त्याच्या पावसाळी अधिवेशन पहिलं आलं, पावसाळी अधिवेशन तर आपण ह्याला घेतोच मुंबईत, परंतु नंतर हिवाळी अधिवेशन ते पण अवघं आपल्याला 2 दिवसावर घ्यावं लागलं. त्यावेळेस आम्ही ठरवलेलं होतं की बजेट अधिवेशन इथं घ्यायचं, परंतु त्याच्यानंतर देखील ज्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस लक्षात आलं की हे अधिवेशन जे काही बजेट अधिवेशन अधिवेशनाचं कामकाज असतं तुम्ही बघितलं. आत्ताच आज सुप्रिया मला सकाळी भेटली होती, ते म्हणले 5 दिवसांनी आमचं पण लोकसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी संपतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोरोना महामारीनंतर देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. मुंबईतील काही उद्योजकांसह CA, वकील, टॅक्स सल्लागारांसारख्या प्रोफेशनल क्षेत्रातील व्यक्तींशी बजेटबाबत त्यांनी चर्चा केली. बजेटबाबत उद्योजकांचं काय म्हणणं आहे याचबरोबर त्यांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. दादरच्या योगी सभागृहात आर्थिक जगतातल्या तज्ज्ञांशी त्यांनी संवाद साधला. महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन करण्यात आलं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली दादर पूर्व स्टेशन इथं निदर्शनं करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामणी मुंबई दौऱ्यावरती होत्या, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांकडून खूप अपेक्षा होती, मात्र अर्थसंकल्पातून निराशाच हाती आली असं मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मोर्चेबांधणी आता सुरू केली आहे. यानिमित्त मनसेचे नेते अमित ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. विभागातील समस्या आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ते माहिती घेत आहेत. आज आणि उद्या ते मुलुंड विभागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे गरीब मराठा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी शासनावर टीका केली आहे. राज्य शासनानं ठोस काहीही केलं नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना हे हुकुमशहा आणि दारुड्यांचं सरकार असून कोणाशी बोलावं वाटलं तर बोलतात, नाही तर नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे भंडाऱ्याची उधळण म्हणजे